विम्याचे पैसे तुम्ही आता पहिला हप्ता त्यातला हा दिला पाहिजे. आता विम्याचा पहिली मदतीचा हे त्यांनी प्रथम वाटला पाहिजे. तिथे इथे आले होते त्यांना विचारलं असतं बरं झालं असतं. तुम्ही एकत्र बसता आता कुणी असलं राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होते आता वेगळेवेगळे झालेत. त्यांचं एकूण कसं असतं बॉडी लँग्वेज? नाही निरीक्षण कसं येतं त्यावेळेस उद्धवजी म्हणले की सगळ्या चर्चा ते करणार आहे कारण त्यांचा संवाद सुरू आहे. सर इसी को इंडिया अलायंस पे ही कल प्राइम मिनिस्टर ने भी कहा कि ये जो अलायंस है ये लीडरलेस अलायंस है, इसका कोई नेता ही नहीं है और हिडन एजेंडा पे काम कर रहे हैं. तो लेकिन क्या है लीडरलेस चेहरा तो अभी भी नहीं है ऐसा कुछ है. अलायंस स्ट्रांग है और जो पीएम बनेगा अपन प्रधान बनेगा प्राइम मिनिस्टर बनेगा तो इंडिया का बनेगा. तो चुनाव में चेहरा लेकर जाएंगे या फिर चुनाव के बाद इंडिया लेके जाएंगे हम सब साथ में. राज्यमध्ये दंगली होता है, स्टेटस दंगली होता है, कायदा आणि सुव्यवस्था बिघडला पण वस्तुस्थिती तर ती आहे. म्हणजे कुणीतरी काहीतरी स्टेटस ठेवतं किंवा काहीतरी अशी असे काही उद्योग करतं की ज्याच्यातून दंगली व्हावी अशा भावनेसुद्धा काही घटना घडलेल्या मध्यंतरी दिसलेल्या आहेत आणि त्याच्यातून काही लोक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत हे तर आम्ही जाहीरपणे सांगतोय. कोण करतंय सर? कोण असेल ते कोणीही असू शकतात. उद्या मराठवाड्याला बैठक होते मंत्रिमंडळाची, काय अपेक्षा काय विरोधी पक्ष म्हणून? मराठवाड्यात बैठक होते. दुष्काळाची परिस्थिती सर्वत्र आहे महाराष्ट्रामध्ये, अत्यंत कठीण परिस्थितीतून महाराष्ट्रातला शेतकरी जातो आहे. खरीपाचं तर हंगाम पूर्णपणे संपलेला आहे. खरं सांगतो म्हणजे खरीप राहिलेलं नाही, उलट मागील वर्षाचा कापूस काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे, बरा भाव यावा अपेक्षेनं ठेवलेला. विम्याचे पैसे तुम्ही आता पहिला हप्ता त्यातला हा दिला पाहिजे. आता विम्याचा पहिली मदतीचा हे त्यांनी प्रथम वाटला पाहिजे निधी. हा ही पहिली गरज आता आहे शेतकऱ्याला आधार देण्याकरता. म्हणजे ते त्या बाबतीत चर्चा करावी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभं आहे हे दाखवण्याची जबाबदारी त्यांची आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये. राष्ट्रवादी नेमकी कुणाची याचा निकाल 6 तारखेला पवार साहेबांची राष्ट्रवादी राहील की अधिकाऱ्यांकडे? आता या बाबतीत आता स्वतः पवार साहेब इथे येऊन गेले आपण आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते इथे आले होते त्यांना विचारलं असतं बरं झालं असतं. तुम्ही एकत्र बसता आता कुणी असलं नेते एकत्र बसता सगळे. पहिली राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होते आता वेगळेवेगळे झालेत. त्यांचं एकूण कसं असतं बॉडी लँग्वेज? नाही निरीक्षण कसं येतं एक लक्षात घ्या तुम्ही की मी प्रथमच सुरुवात करताना सांगितलं की वसंत हे व्यासपीठ असं आहे का सर्वजण एकत्र येत असतो आम्ही आणि साखर धंद्यावर चर्चा करत असतो, प्रश्नांवर चर्चा करत असतो.